मागील अनेक वर्षांपासून सेलूतील औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लागला नसून अनेक वेळा केवळ आश्वासनांची खैरात तालुकावासियांच्या पदरात पडली आहे. निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे हा प्रश्न रेंगाळलेला असून यासाठी जनआंदोलन उभारणार असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा पक्षनिरीक्षक वाशिम जिल्हा डॉक्टर संजय रोडगे यांनी केलेत. मंगळवारी 12 ऑक्टोबर रोजी आयोजित श्रीराम प्रतिष्ठान या ठिकाणी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना डॉक्टर रोडगे म्हणालेत की जसं आपण जिल्हावासियांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी येथे व्हावं यासाठी जिल्हाभर जनआंदोलन उभारलं. शेवटी जनतेच्या रेट्यामुळेच शासनास परभणी या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय द्यावा लागला. तसेच सेलू तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत ते पूर्ण झालेले नाही आहेत. त्यामध्ये 132 KV विद्युत उपकेंद्र, तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते, लोअर दुधना प्रकल्पाच्या चाऱ्यांचा प्रश्न अशा अनेक समस्या आहेत. मात्र लोकप्रतिनिधी राजकारण करतात यामुळे तालुका विकासापासून दूर आहे. जर विकास करायचा असेल तर जनतेचा रेटा महत्त्वाचा आहे. यासाठी स्वतः पुढाकार घेऊन लोकांशी चर्चा करून लवकरच जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं आहे. यावेळेस ज्येष्ठ पत्रकार राम सोनवणे, दिलीप डासाळकर त्याचबरोबर विलास मोरे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळेस अखिल भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश ढके, ज्येष्ठ पत्रकार राम सोनवणे, मोहम्मद इलियास यांसह निसार पठाण, दिलीप डासाळकर, शिवाजी आकात, कांचन कोरडे, राधाकिशन कदम, शेख मोहसिन, समशेर खान पठाण, किशोर कटारे, श्रीपाद रोडगे, संतोष शिंदे, महादेव गिरी, संतोष गरड त्याचबरोबर राहुल खपले, संजय मुंडे आणि निशिकांत रोडगे आदींची उपस्थिती होती. न्यूज रिपोर्टर निशिकांत रोडगे, आज 24 तास, सेलू. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.